नांदेड इथल्या ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केला आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालती एनसीबीच्या पथकानं नांदेड इथल्या एका फॅक्टरीवर छापा घातला. या छाप्यामध्ये थोडं थोडकं नाही तर 111 किलो पॉपी स्ट्रॉ आणि 1.5 किलो अफीम जप्त करण्यात आला आहे. पॉपी स्ट्रॉचा वापर हेरॉईन आणि इतर ड्रग्स पावडर बनवण्यासाठी केला जात होता. त्यासोबतच 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम, 2 मशीन्स यासह 3 जणांना इथून एनसीबीनं ताब्यात घेतला आहे. नांदेडमध्ये कामठ्या इलाक्यामध्ये काल एक एनसीबी मुंबईची कारवाई झाली आहे आणि त्यामध्ये 111 केजी ओपीएम पॉपी ते सीज केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण 1.4 केजीज ओपीएम अफीम ते पण सीज केलं आहे. 2 मशीन्स जे युनिट ज्याला युनिट म्हणतात, मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणतात, क्लँडेस्टाईन रित्याने चालत होते त्यामध्ये पण 2 मशीन्स पण सीज केलेली आम्ही. अपार्ट फ्रॉम दॅट इलेक्ट्रॉनिक स्केल, त्यानंतर नोट काउंटिंग मशीन, 1.5 लाख कॅश पण सीज केलेलं आहे. या केसमध्ये या इलिगल ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये 3 लोकांना आतापर्यंत इंटरसेप्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मेन मुख्य आरोपी आहे आणि 2 सहकार्य लोक आहेत. त्यांना आता कानूनी कारवाई घेणार आम्ही त्यांच्यावरती. बाकीची पण जे सप्लाय चेन आहे, जे सेंडर आहे, त्यानंतर जे इम्पॉर्टंट सप्लाईंग आणि पेडलिंग नेटवर्कमध्ये पण लोक आहेत, त्यांच्यावरती पण कारवाई करतात. जो पॉपी स्ट्रॉ होता है इसे ये रॉ मटेरियल होता है जिसे इलीगल हीरोइन भी बनाई जाती है. ये बेसिकली जो अफीम होता है उसका ये एक प्रोडक्ट है एंड NDPS एक्ट में भी ये कवर है. अधिक जाणून घेऊयात. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मुजीब, काय अधिक माहिती आहे, कुठून ही कारवाई करण्यात आली, नांदेडमध्ये कोण कोण आणखीन रडारवर आहे? मिलिंद सर, एनसीबीची आपण पाहतोय की पहिल्यांदाच बहुतेक ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीच्या कारवाई आपण पाहतोय. मागच्या आठवड्यात नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाचा साठा एनसीबीच्या पथकाने पकडला होता आणि त्यानंतर 8 दिवसात ही दुसरी मोठी कारवाई नांदेडमध्ये करण्यात आलेली आहे. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या कामठा या गावाजवळ हा कारखाना होता आणि इथे अशा पद्धतीने पॉपी स्ट्रॉची विक्री केली जात होती. म्हणजे त्याला डोडे असा शब्द नांदेडमध्ये वापरला जातो, बोंडे आणि डोडे यातून त्याचा पावडर, त्याचं पावडर बनवलं जातं आणि ते पावडरची विक्री इतरत्र केली जाते. याशिवाय तिथं अफीम देखील पोलीस एनसीबीच्या पथकाने जप्त केलेलं आहे आणि डोडे तयार करण्यासाठी जे काही साहित्य तिथं होतं, मशीन वगैरे, हे सगळं जप्त केलेलं आहे. काही आरोपींना त्यांनी ताब्यात घेतले आणि आता इथून ते जे डोडे आहेत किंवा जे अफीम आहे आणि ते जो पावडर आहे तो नेमका नांदेडमध्ये येतो कुठून, कुठल्या राज्यातून ह्याची लिंक आहे, कोण पाठवतो आणि नांदेडमधून कुठे कुठे विक्री केली जाते याचा तपास आता एनसीबीचे अधिकारी करत आहेत. जे आरोपी यांनी ताब्यात घेतलेले काही वेळानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे आणि त्यांचा ताबा घेतल्यानंतर मग पुढची कारवाई एनसीबीकडून केली जाणार आहे. मिलिंद सर. बर, मुजीब तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पुढच्या काही दिवसात आणखीन मोठी कारवाई नांदेड किंवा अन्य ठिकाणी